तालुका में 18 और 19 जुलाई को हुए अतिवृष्टि से तालुका के किसानों का बड़े पैमाने पर नुकसान हुआ है। खरीफ की फसल लगभग सभी किसानों की नष्ट हुई। इस पर हिंगनघाट तालुका के खेत की फसल के नुकसान की स्थिति का जायजा NBCA न्यूज की टीम ने लिया। इस पर हकीकत उभर कर सामने आई है। क्या सरकारी पंचनामों की सच्चाई किसानों की जुबानी? हिंगनघाट तालुका में 18 और 19 जुलाई को हुए भारी वर्षा ने शहर के साथ तालुका के किसानों की खरीफ फसल लगभग नष्ट हो चुकी है। तालुका के अनेक किसानों के खेत जलमग्न होकर बोए गए बीज पूरी तरह बह गए हैं। साथ ही जहां कहीं थोड़ी बहुत फसल निकली थी वो भी पानी के बहाव में नष्ट हुई है। राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा के विपक्ष नेता अजीत पवार और अन्य सभी नेताओं ने तालुका का दौरा किया और सभी ने पीड़ितों को सहायता देने की मांग की, लेकिन अभी तक पंचनामों को गति नहीं मिली है। जो पंचनामे हो रहे हैं उसे भी गलत ढंग से अंजाम दिया जा रहा है। इस स्थिति में किसानों को न्याय कैसे मिले? प्रशासन नेता सिर्फ किसानों के जख्म पर मरहम लगा के चले गए। इस स्थिति में किसान जी पाएगा कि नहीं, इसकी सुध नहीं ली जा रही है। शिवरात 18 जुलै 19 जुलै अतिवृष्टि मु अनेक शेतकऱ्यांचे जे शेत आहे खरवडून गेले आहे, तेव्हा पंचनाम्यालाही सुरुवात झाली आहे। तेव्हा आपण शेतशिवारात हेच विचारणार आहोत शेतकऱ्यांना का पंचनामे झाले का, जे संबंधित अधिकारी शेतापर्यंत आले का, तुम्हाला कशा प्रकारे पंचनामे झाले हेच विचारणार आहोत। काय म्हणणं आहे भाऊ, काय पंचनामे झाले का आपल्यापर्यंत? आमच्याकडे तर कोणीच नाही आलं असं। आमच्या शेतामध्ये आम्ही रोजच राहतो, अशा कोणत्याच टायमात आमच्याकडे कोणताच अधिकारी आला नाही। आणि आमची डबल म्हणजे एक वेळा लागवड गेलेली आहे पाण्यामुळे, आता दुसरी लागवड आता आम्ही करायच्या विचारात आहोत। आर्थिक मदत कोणाचीच मिळालेली नाही आम्हाला। एकूण शेत प्रशासनाचं म्हणणं आहे का शेत शिवारात जे आहे आमचे पंचनामे सुरू आहे, न पुढील 2 दिवसात किंवा काही दिवसात आमच्या पंचनाम्याची म्हणजे जे प्रोग्रे म्हणजे हे प्रक्रिया आहे ते पूर्ण होऊन जाईल, तर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? नाही पण आजपर्यंत आमच्याकडे कोणीच आलं नाही, तर आम्ही का प्रतिक्रिया देणार आहोत त्या गोष्टीला? म्हणजे एकूण तुमच्या शिवाराचा किंवा शेताचा पंचनामा झाला नाही? नाही नाही नाही, एकूणच शेतकऱ्याच्या बांधावर आलो। शेतकऱ्याचं एकच म्हणणं आहे की अतिवृष्टीमुळे आमचे जे शेताचं नुकसान झालं आहे, पण ह्या शेतात कुठल्याही प्रकारचे आतापर्यंत पंचनामे झालेले नाही आहे। यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दौरा केला, त्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीसुद्धा दौरा केला, तेव्हा एकूण पंचनाम्याची अजून सुरुवात झाली नाही आहे। म्हणजे एकूणच शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचंच काम असं होत आहे का, असंच काही प्रशासनाकडून दिसत आहे। शेतकऱ्यांच्या वेता आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत। शेतकरी नाराज झाला आहे, शेतकऱ्याचं तिबार पेरणीचं संकट उभं येऊन ठाकलेलं आहे, अशीच काही परिस्थिती शेत शिवारात गेल्यावर दिसत आहे। पिंपळगाव शिवारामध्ये आपण शेतकऱ्यांच्या वेतात आणून गेल्या। 18-19 जुलैला हिंगणघाट शहरात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेती जे आहे ते खरवडून गेले आहे। त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दौरा करत शेतशिवाराची आणि झालेल्या नुकसानाची पाहणी केली। त्याच्यानंतर काही दिवसापूर्वीच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे सुद्धा तालुक्यात दौरा करून गेलेले आहे। तेव्हा आम्ही जे आहे शेतशिवारात पोचलो, शेतशिवारात कुठल्याही प्रकारचे पंचनामे झाले नाही अशी शेतकऱ्याचे म्हणणे आहे। प्रशासनाकडून आम्ही याबद्दल माहिती घेतली, तर प्रशासनाचं म्हणणं आहे की काही दिवसात शेतकऱ्याचे पंचनामे पूर्ण होऊन जाईल। पण काही शेतकऱ्याचं म्हणणं आहे का आमचे जे पंचनामे आहे फोनद्वारेच आम्हाला संपर्क साधण्यात आला, तेव्हा जे आहे आमचे पंचनामे फोनद्वारे करण्यात आले आहे। ते एकूणच आपण शेतकऱ्याच्या वेतात आणल्या। शेतकऱ्याचं एकच म्हणणं आहे का आम्हाला जे मोबदला काही मिळाला नाही, दुबार पेरणीनंतर आता तिबार पेरणीचं जे आहे संकट येऊन पडलेलं आहे, त्याच्यातही शेतकऱ्यांना पीक होणार का नाही ही काही गॅरंटी नाही आहे। तेव्हा शेतकऱ्याच्या वेता जाणताना एकूणच प्रशासनाकडून किंवा नेत्यांकडून शेतकऱ्यांच्या पाठीवर मीठ चोळण्याचं काम होत आहे, असंच काही दृश्य हिंगणघाटच्या पिंपळगाव शिवारात दिसत आहे। मातनकर ह्या शिवारामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्या 18-19 जुलैला तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेत शिवारामध्ये जे म्हणजे पिके होते ते खरवडून गेले आहे, तेव्हा शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया पंचनामाची काय स्थिती आहे, त्यांचं कुठलं नुकसान झालं आहे, काय म्हणणं आहे, किती नुकसान झालं, काय पंचनामे झाले? माझ्या शेतात पूर्ण वगैरेच्या पाण्यानं वाहून गेलेले आहे आणि पंचनामे फोनवरच करत आहे आणि फोनवर सांगत आहे कोणती शेत आहे काय कुठे आहे, सातबाराच्या आराजी घेऊन ते म्हणत आहे ह्या पद्धतीने करत आहे पटवारी। एकूण जे आहे शेतकऱ्याच्या बांधावर कुणी अधिकारी म्हणजे पंचनाम्यासाठी आले नाही का, तुमची प्रत्यक्ष पाहणी केली नाही का? कोणीच नाही केली। म्हणजे एकूण पंचनामे कसे झाले, कुठले अधिकारी आले होते? अजय कोणतेच नाही आले, फोनवरच पंचनामे झाले आहे फोनवरच। म्हणजे जे आराजी आहेत हे सांगते मॅडम,
त्याच्याबद्दल हे होते. आपलं किती नुकसान झालं असेल या पावसाळ्यामुळे? पूर्ण झालं, खडून शेत नेलं आहे ना, 15 एकर वगैरे लागून शेत आहे ते पूर्णच खडून नेलं आहे. एकूण शेतकऱ्याच्या ज्या वेता पाहिल्या, आपण दुबार पेरणी झाली त्याच्यानंतर तिबार पेरणी शेतकरी करताय, पण एकूण जे आहे शेतकऱ्याच्या बांधावर आम्ही पोहोचलो तेव्हा प्रत्यक्ष स्थिती जे पाहिली आहे, शेतकऱ्याचे कुठलेही पंचनामे झाले नाही आहे. अधिकारी किंवा पटवारी जे काही आहे संयुक्त पंचनामे करण्याची सुरुवात केली आहे, ते फक्त फोनवरच होत आहे अशी व्यथा जी आहे शेतकऱ्याकडून सांगण्यात आलेली आहे. हिंगणघाट से BCN न्यूज के लिए कॅमेरामॅन योगेश लखोटे के साथ रवी यनौरकर की रिपोर्ट.